हॅलो माईक टेस्ट वेलकम टू द एम पी एस सी लक्ष्य यूट्यूब चॅनल आजच्या क्लासमध्ये आपण चालू घडामोडीवरती क्लास घेणार आहोत तुमची रिक्वेस्ट होती काल की आपण चालू घडामोडीवरती रिव्हिजन घेणं आवश्यक आहे आणि बरोबर पण आहे ते कारण परीक्षा जवळ आहे थोडंसं या विषयावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करत नाही आणि मूळ त्याच्यावर आपण ते वाचलेलं असतं आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मग सगळ्यांना वाटतं की हां ठीक आहे ते, ते थोडं वाचलं नाही तरी चालतं आपल्याला परीक्षेमध्ये येऊन जाईल पण तो एक गैरसमज असतो जो की परीक्षा झाल्यानंतर आपल्याला कळतो इट्स ओके तो आपला विषय नाही आपण आपल्या आजच्या मेन टॉपिकला सुरू करण्याचा प्रयत्न करूया तर ठीक आहे आवाज व्यवस्थित आहे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा एकोणवीस वीसचे जे काही करंट अफेअर्स आहेत ते कवर करूया तसेच ग्रुप बीसाठी पी एस आय एस टी आय ए एस ओसाठी जे करंट अफेअर्स लागतात ते पण याच्यात असतील वीस एकोणवीस सॉरी एकोणवीस वीस तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे हे आहेत यामध्ये काही अशा पण गोष्टी आहेत ज्या टाकायच्या राहिलेल्या ता आहेत पण त्या टाकल्या जातील ग्रुप वर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एम पी एस सी लक्ष्य ओके सो सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला सगळ्यांचं स्वागत आहे नीताजी भाग्यश्रीजी साधनाजी प्रज्ञाजी रेवानजी सीमाजी जयाजी सगळ्यांचं स्वागत सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला वेलकम एव्हरी वन टू द एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल हाऊस द जोश कसा चालू आहे तुमचा अभ्यास तर आज संडे आहे काही लोकांचा एक रिलॅक्सिंग प्लॅन असतो आजच्या दिवसातला पण तुमचा जो प्लॅन असेल तो मला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला शनिवार रविवार ऑल डेज आर सेम त्यामध्ये आपल्याला काही असं आपल्या प्लॅनमध्ये दुसरं काही नसतं अभ्यासे सकाळी उठायचं जिथून आपली सुरुवात होते म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपले जे काही टॉपिक्स असतात तिथून आपण सुरुवात करतो अभ्यासाला वेगवेगळे टॉपिक्स आपण चूज केलेले असतात त्या टॉपिक्सकडे जर आपण हे केलं दुर्लक्ष तर ते आपल्याला झोप पण रात्री येत नाही सो आपला एक प्लॅन असतं आणि त्या प्लॅननुसार आपण चालत असतो ठीक आहे तर सगळेजण आता आलेले आहेत ठीक आठ वाजलेले आहेत सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला तर चॅनलला सुपर चॅटच्या माध्यमातून पण तुम्ही सपोर्ट करू शकता त्याचबरोबर क्लिक हां आता क्लिक झालं ओके आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू आहे ज्याचं आता एक ठरलं आहे की रविवारी त्याचा क्लास होणार नाही म्हणजे रविवारी त्या मेंबरशिपवाल्यांना सुटी असेल ठीक आहे सो so, ज्यांना वाटलं असेल की आज क्लासच झाला नाही सो सॉरी फॉर दॅट की रविवारी आता आपल्याला सुटी असणार आहे हीच ती सिरीज आहे तिचं नाव आहे लक्ष अधिकारी सिरीज ट्वेंटी ट्वेंटी वन या सिरीजमध्ये एम पी एस सी प्री मेनसाठी आपण अभ्यास करून घेतो त्याचबरोबर यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओसाठी पण आहे त्यात लाईव्ह व्हिडिओज अवेलेबल आहेत पीडीएफ तुम्हाला रेग्युलरली मिळतील सो या ठिकाणी एक मंथचा प्लॅन आहे पाचशे नव्याण्णव रुपयाचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये बारा महिन्याचा प्लॅन त्याचबरोबर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याचं तुम्ही डायरेक्टली या नंबरवर पण पेमेंट करू शकता फक्त तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट जो आहे सक्सेसफुल पेमेंटचा याच्यावर पाठवायचा तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथं तुम्हाला प्रायव्हेट लिंक्स त्याच्या मिळतील पहिला क्वेश्चन आजच्या दिवसातला आहे सो तुमचा क्वेश्चन आहे की सर इकॉनॉमिक्स रिलेटेड करंट अफेअर डिटेल घ्या ओके आणि गुड क्वेश्चन बरोबर आहे यामध्ये मग तुम्हाला ते काही संघटनांविषयी लागतील ओके सो okay, so, तशा पद्धतीचे पण क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डोंट वरी ओके पुढं आहेत सुरुवात थोडीशी कंबाईन लेवलपासून सुरू होईल फ्रॉम इझी टू हार्ड अँड हार्ड टू इझी अशी आजची आपली सुरुवात असेल क्वेश्चन नंबर वन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणवीस संदर्भात योग्य विधानं निवडा ही निवडणूक एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस रोजी एकाच टप्प्यात पार पडली या निवडणुकीत सरासरी मतदान एकसष्ट पॉईंट तीन टक्के होऊन दोन हजार चौदाच्या सरी मतदानापेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली या निवडणुकीत नताशा लोखंडे या तृतीयपंथी उमेदवाराने चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवली कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी पेच प्रसंग निर्माण झाला होता सो काय असेल या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासमोर आहेत खाली ऑप्शन्स आणि निवडा तुमचा योग्य असा ऑप्शन्स ठीक आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत जी अँड ऑल सगळ्यांचं स्वागत आहे क्लिअर दिसत नाही आहे रिफ्रेश करा ठीक आहे माझ्याकडून तर फुल एकदम नेटवर्क चकाचक आहे ओके येस नमस्कार राहुलजी अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व बरोबर ओके ही तर ही निवडणूक जी आहे हां तर ही निवडणूक एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस रोजी एकाच टप्प्यात पार पडली होती दिस इज राईट ओके त्याच्या डेट्स पण मी देतो घोषणा कधी झाली निवडणुकीची ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि ज्या दिवशी ॲक्च्युली निवडणूक झाली ती तारीख होती एकवीस ऑक्टोबर या निवडणुकीत सरासरी मतदान एकसष्ट पॉईंट तीन टक्के झालं होतं दोन हजार चौदाच्या सरासरी मतदानापेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झालेली होती दिस इज इम्पॉर्टंट या निवडणुकीत नताशा लोखंडे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी या उमेदवारानं पिंपरी चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती हे पण बरोबर आहे कोणत्याही पक्षाला बहुमत बहुमत मिळालं नसल्यानं सरकार स्थापनेसाठी पेच प्रसंग पण निर्माण झाला होता जो की आपण सगळ्यांनी येस अनुभवलेला ठीक आहे ओके त्यानंतर या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये की, की आचारसंहिता कधी लागू झाली ठीक आहे तर एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला आचारसंहिता लागू झाली मतदानाचा दिनांक होता एकवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस जो की क्वेश्चनमध्ये होता कधी झाली म म्हणजे कधी मतदान झालं त्यानंतर निवडणुकीचा निकाल कधी लागला तर चोवीस ऑक्टोबरला दोन हजार एकोणवीसला या निवडणुकीचा निकाल लागला होता सो so, हे तीन पॉईंट्स लक्षात ठेवायचे यास अगदी बरोबर भाग्यश्रीजी आकाशजी स्वागत आहे तुमचं आणि जे हे आहेत आपले विद्यार्थी आपले जे लक्षाधिकारी सिरीजवाले तर त्यांनी लक्षाधिकार आजचा क्लास झाला नाही त्याच्यासाठी रविवार हे मला सरांनी सांगितलं की रविवारी तुम्ही सुट्टी घ्या मेंबरशिपवाल्यांसाठी ओके त्यानंतर इथं आपण बघू शकतो की कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली होती तर भारतीय जनता पार्टी बी जे पी यांचे जे टोटल उमेदवार होते निवडणुकीमध्ये वन सिक्स्टी फोर होते त्यांना त्यांचे जे वन सिक्स्टी फोरपैकी एकशे पाच उमेदवार निवडून आले मतांची टक्केवारी आहे पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के त्यानंतर दोन हजार चौदामध्ये यांचे एकशे बावीस निवडून आले होते त्यानंतर शिवसेनेचे एकशे सव्वीसपैकी छप्पन्न उमेदवार निवडून आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकशे एकवीसपैकी चौपन्न उमेदवार निवडून आले त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकशे सत्तेचाळीस उमेदवार उभे होते यांचे त्यापैकी चौवेचाळीस उमेदवार निवडून आले अपक्ष चौदाशे होते त्यापैकी तेरा निवडून आले ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस ए इत्ते हादुल मुस्लिमीन हे जे पार्टी आहे या पार्टीचे दोन विजयी आले निवडून आले समाजवादी पार्टी दोन प्रहार जनशक्ती पार्टी दोन उमेदवार निवडून आले सो टक्केवारी टक्केवारीमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी जी आहे ती आहे भारतीय जनता पार्टी ट्वेंटी पॉइंट सेवेंटी फाईव्ह दोन नंबर जो लागतो तो लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिक्स्टीन पॉइंट सेवेंटी वन त्यानंतर तिसरा नंबर लागतो शिवसेनेचा सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्केवारी कन्फ्युझिंग आहे कारण आपल्याला वाटतं की शिवसेनेला छप्पन जागा निवडून आल्या मग यांचा दुसरा नंबर लागेल टक्केवारीच्या बाबतीत तर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुसरा नंबर लागतो त्यांचं सेवन्टी वन आहे आणि यांचं फोर्टी वन आहे सिक्स्टीन पॉईंटच आहे पण दोन्ही ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर यस अगदी बरोबर मनसे एक वंचित झिरो ओके फाईन व्हेरी गुड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिला कचरा कॅफे छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे बनवण्यात आला हा उपक्रम अंबिकापूर महानगरपालिकेचा असून शहराला मुक्त क बनवणे ओके प्लास्टिक फ्री बनवणे हा त्यामागचा हेतू आहे या ठिकाणी एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना अन्न पुरवलं जातं काय असेल याचं उत्तर अगदी बरोबरवालं आकाश आकाशजी येस अगदी बरोबर लातूर येस सगळ्यात जास्त नोटाचा वापर अहेरी अँड ऑल जास्त ज्या ठिकाणी मतदान झालं सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले व्यक्ती कोण आहेत तुम्हाला माहीत आहे अजितदादा पवार ठीक आहे त्यानंतर सर्वात कमी मतांनी निवडून आलेले व्यक्ती पण लक्षात ठेवायचे कोण आहेत ते एनीवन त्यानंतर पहिले प्रोटेम स्पीकर कोण झाले जे सकाळचा तो कार्यक्रम झालेला होता त्याच्यामध्ये तर कालिदास कोळंबकरजी त्यानंतर दिलीप वळसे पाटील ओरिजिनली म्हणजे आता खरंच मुख्यमंत्री होतील त्यावेळेसची गोष्ट ओके ते लक्षात ठेवायचं आहे गुड इव्हनिंग सुचिताजी या क्वेश्चनचं उत्तर अगदी बरोबर आहे चार काही कठीण प्रश्न नाही हा येऊ शकतो देशातील पहिला कॅचरा कॅफे जो आहे तो छत्तीसगड इथं झारखंड करू शकतात सो इम्पॉर्टंट छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे बनवण्यात आला हा उपक्रम अंबिकापूर महानगरपालिकेचा आहे आणि या शहराला प्लास्टिकमुक्त बनवणे हा त्यामागचा हेतू आहे या ठिकाणी एक किलो प्लास्टिकच्या बदल्यामध्ये तुम्हाला अन्न मिळेल अशी एक थाळी मिळेल एवढे आयटम्स त्याच्यामध्ये नाही राहतील पण ॲज इमॅजिन करा की दा एक भाजी पोळी आणि भात वगैरे त्यामध्ये राहील हे मी डिझाईन केलं आहे ठीक आहे तर इंडियाज फर्स्ट गार्गेज गार्बेज कॅफे हा अंबिकापूर छत्तीसगडमध्ये ओपन झाला हे एक किलो प्लास्टिक आणि तुम्ही आणलं ते ठीक आहे जमा झालं आणि एक ताट ठीक आहे विषय संपला त्यानंतर याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार आहे ठीक आहे तर बघा हे युनिक युनिव्हर्सिटी आहे आतापर्यंत भारतात कुठंच नाही झाला छत्तीसगड विल ओपन अ फर्स्ट ऑफ इट्स काइंड गार्बेज कॅफे आणि याच्यामध्ये प्लास्टिक फ्री सिटी बनवण्याचा उद्देश आहे की अन्न देण्याचा उद्देश नाही आहे तर प्लास्टिक फ्री सिटी बनवायची आहे म्हणजे स्वच्छता पण होईल आणि रोजगार पण आणि अन्न पण मिळेल लोकांना या युनिक कॅफेमध्ये पुअर पीपल जे असतात रॅक पिकर्स असतात म्हणजे जे कचरा गोळा करणारे तर त्यांना फ्री फूड दिलं जाईल एक किलोग्रॅम प्लास्टिकच्या बदलामध्ये आणि ब्रेकफास्ट पण दिला जाईल तुम्ही जर अर्धा किलो प्लास्टिक दिलं तर ठीक आहे अर्धा किलो प्लास्टिकमध्ये नाश्ता आणि एक किलो प्लास्टिकमध्ये जेवण ठीक आहे येस हे लक्षात ठेवा ओके दिलीप लांडे जे आहेत ते ठीक आहे है, येस ओके सर्वात कमी मतांनी निवडून आले ओके व्हेरी गुड त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्याघ्रगणना अहवाल दोन हजार अठरानुसार वाघांच्या संख्येनुसार राज्यांचा उतरता क्रम लावा काही लोकांच्या बोटावर आहे हे ओके सो डोंट वरी अबाउट इट ठीक आहे येस शिवभोजन थाळी पण एक इनिशिएटिव्ह आहे जो महाराष्ट्र रिलेटेड आहे याच्यामध्ये पण खूप कमी किमतीमध्ये पाच ते दहा रुपयामध्ये जेवण मिळतं काही ठिकाणी हॉस्पिटल्स असतात नो गव्हर्मेंट हॉस्पिटल्स ओके गुड इव्हनिंग उषाजी तर त्या ठिकाणी अगदी पाच रुपयामध्ये यांनी जेवण दिलं आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे आता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तर आपण अन्नाला कोणत्याही आपण नाव शेव ठेवू शकत नाही कारण अन्न हे अन्न असतं ज्याला गरज असते ना ठीक आहे ज्याला भूक लागली असते पोटात अन्न नसतं त्याच्यासाठी तो इनिशिएटिव्ह चांगलाच आहे ठीक आहे आणि मग आपण काही आहोत ज्यांना काही भाज्या आवडत नाही मग ते असंच का तसंच का त्यांच्यासाठी तो इनिशिएटिव्ह पण नाही आणि तो आहे तो गरजू लोकांसाठीच आहे सरकारमार्फत ठीक आहे या क्वेश्चनचं उत्तर आहे दोन ठीक आहे तर याच्यामध्ये व्याघ्रगणना दोन हजार अठराला झाली होती एकोणवीसला रिपोर्ट आला दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होत असते याच्यामध्ये पहिला क्रमांक लागला आहे अगदी व्हेरी गुड रेश्माजी मध्य प्रदेश फर्स्ट कर्नाटक सेकंड असं मी इथं लिहितो मध्य प्रदेश त्यानंतर कर्नाटक त्यानंतर तिसरा नंबर यू केचा लागतो उत्तराखंड त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर तमिळनाडू ओके यम पी के यू के यम टी ठीक आहे असं काहीतरी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर हे खूपच कठीण आहे पण पी के याला थोडंसं हे करू शकता तुम्ही यू के यम टी हे ट्रिक आहे त्याची त्यानंतर जागतिक व्याघ्र दिन कधी असतो एकोणतीस जुलैला असतो आणि याच दिवशी व्याघ्रगणनेची आकडेवारी त्यांनी जाहीर केली दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होत असते केली जाते आणि गणना कोण करतं तर भारतीय वन्यजीव संस्था आहे ठीक आहे आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आहे तर यांच्या माध्यमातून ही गणना केली जाते नॉट एव्हरी एकच संस्था नाही तर दोन संस्था आहेत ठीक आहे तर दोन संस्था मिळून ही गणना करतात पहिली व्याघ्रगणना खूप लवकरच म्हणजे दोन हजार सहाला झाली तर ही कितवी गणना असेल तुमच्या कॅल्क्युलेशननुसार ठीक आहे ओके कल्पनाजी गुड त्यानंतर सांगा की आ, हे दोन हजार सहाला गन्ना झाली तर ही गन्ना कितवी असेल सहावी असेल सातवी असेल कितवी असेल एनीवन चौथी असेल किती असेल तर बघू आपण ते कितवी असेल ठीक आहे ओके एन पी के गुड जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा आणि एकोणतीसशे सदुसष्ट वाघ इंडियामध्ये आहेत दोन हजार अठराच्या गणनेनुसार हे पण लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पीचा नंबर पहिला लागतो तीनशे आठ वाघ तिथं चौदामध्ये होते अठराच्यानुसार पाचशे सव्वीस वाघ आहेत कर्नाटकमध्ये पाचशे चोवीस उत्तराखंडमध्ये चारशे बेचाळीस आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे बारा तमिळनाडूचा दोनशे चौसष्ट वाघांसहित क्रमांक लागतो बाकी एक तो मी तुम्हाला चार्ट दिला होता तो लक्षात ठेवला असेल तुम्ही ओके चौथी गणना आहे ठीक आहे व्हेरी गुड दोन हजार सहाला पहिली झाली त्यानंतर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही चुकीचं विधान ओळखायचं आहे ठीक आहे क्वेश्चन याच्यामध्ये पहिलं विधान आहे की भारतीय ज्ञानपीठाची स्थापना एकोणवीसशे मध्ये झाली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणवीसशे पासष्टमध्ये झाली याचं मुख्यालय मुंबईला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार चोवीस भाषांना किंवा चोवीस भाषेमध्ये दिला जातो काय बरोबर आहे याच्यातलं किंवा काय चुकीचं आहे विचारलेलं आहे सॉरी ठीक आहे चुकीच सांगायचं ठीक आहे सहा दहा चौदा अठरा गुड व्हेरी गुड ठीक आहे रेशमा जी हा ते पण आहे सो so, अरुण अरुणजी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि पहिलं पण दिलं आहे भाग्यश्री यांचं पण बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असेल प्लेन आपल्याला पेन चेंज करावं लागेल आता कारण स्क्रीन ॲलो आलं आहे ठीक आहे तीन याचं उत्तर आहे याच्यामध्ये चुकीचं विधान निवडायचं होतं चुकीचं विधान आहे की याचं मुख्यालय मुंबईला आहे तर हे चुकीचं आहे न्यू दिल्ली क्वेश्चन काही लोकांना कळलाच नव्हते तो बघा नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे भारतीय ज्ञानपीठाचं त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार चोवीस भाषांमध्ये दिला जात नाही तो बावीस भाषांमध्ये दिला जातो सो हे पण चुकीचं आहे ट्वेंटी वन प्लस वन असं काहीतरी लोक म्हणतात पण ट्वेंटी टू तुम्ही लक्षात ठेवायचं आठव्या अनुसूचीमध्ये सगळ्या भाषा आहेत आपल्या बावीस भाषा त्या बावीसही भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो प्लस वन कशासाठी तर ते इंग्रजी साहित्य जर असेल आणि ते इंडियन व्यक्तीचं असेल तर त्याला दिला जातो त्यानंतर भारतीय ज्ञानपीठ एक संस्था आहे आणि या भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना एकोणवीसशे चौवेचाळीसला झाली हे विधान बरोबर आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणवीसशे पासष्टपासून झाली हे पण बरोबर आहे तर बरोबर विधान नव्हते विचारले चुकीचे विचारलेले होते तर चुकीचे हे दोन आहेत ओके सो लक्षात ठेवा ओके गुड नेक्स्ट तर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे याची स्थापना एकोणवीसशे एकसष्टमध्ये झाली पण सुरुवात पुरस्कार देण्याची एकोणीसशे पासष्ट पासून झाली शांतीप्रसाद जैन या व्यक्तीने याची सुरुवात केली संस्थापक आहेत पुरस्कार देणारी संस्था आहे भारतीय ज्ञानपीठ नावाची आणि याचे संस्थापक आहे टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन पहिला पुरस्कार दिला गेला होता गोविंद इंकर कुरूप ओके मल्याळम साहित्यासाठी सर्वात जास्त पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि पहिला पुरस्कार पण मल्याळम साहित्यासाठीच दिला गेला आणि हे पण अ अकितन अच्युतन नंबुथिरी यांना जो दोन हजार एकोणवीसचा मिळाला ते पण एक मल्याळम कवी आहेत त्यानंतर अकरा लाख रुपये स्वरूप आहे सरस्वतीची प्रतिमा दिली जाते आणि सन्मानपत्र दिलं जातं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिली महिला कोण आहे तर आशापूर्णा देवी आहेत एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रथम प्रतिश्रुती आतापर्यंत सात महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्ञानपीठ आणि दरवर्षी केवळ एकाच नागरिकाला दिला जातो अपवाद आहे सदुसष्ट पंच्याहत्तर नव्याण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार नऊ हे वर्ष भारतीय संविधानातील आठवा सु परिशिष्टामधील अनुसूचीतील बावीस भाषा आणि इंग्रजी भाषेतील लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो आणि दॅट्स इट ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट क्वेश्चन भारत खालीलपैकी कोणतं संगणक दोन हजार वीसमध्ये जगातील सर्वात वेगवान किंवा वेगवान महासंगणक ठरलं आहे ते या क्वेश्चनचं उत्तर करा ऑप्शन्स खाली आहेत समीट सनवे तेहुलाइट सिएरा अमेरिका फुगाको जापान ओके ठीक आहे या क्वेश्चनचं उत्तर करा यस अगदी बरोबर तुम्हाला ते ऑब्जेक्शन माहीत आहे का आहे दादासाहेब कारण ते ऑब्जेक्शन तुम्हाला या पुरस्काराबद्दल नाही तुम्हाला ऑब्जेक्शन ते कसं निर्माण झालं की भारतीय ज्ञानपीठाची स्थापना एकोणवीसशे चौवेचाळीसमध्ये झाली हे बरोबर आहे ही संस्था आहे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल नाही बोललो आपण द इन्स्टिट्यूट ज्याची जे ओपन झाली ना संस्था जे टाईम्स ऑफ इंडियाचे ते साहू यांनी केली साहू जैनांनी तर हे याची चौवेचाळीसमध्ये स्थापना झाली आणि त्याच्याबद्दल आहे आपल्याकडे बघा इंडियन ज्ञानपीठ फाउंडर साहू शांतीप्रसाद जैन होते अठरा फेब्रुवारी अठरा एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये नवी दिल्लीमध्ये यांनी स्थापना केली इंडियन ज्ञानपीठ अस असोसिएशनची असोसिएशन काही म्हणा तुम्ही पण याचं हे बरोबर आहे डेट बरोबर आहे चौवेचाळीसला स्थापना झाली होती सो डोंट वरी बी हॅपी नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर पण येतं आहे आपल्याकडे ठीक आहे या क्वेश्चनचं उत्तर अगदी बरोबर आहे फुगाको असं नाव आहे त्याचं जापान जापानच्या टेक्नॉलॉजीवर कोणी हेच करू शकत नाही एक टाईम तुम्ही अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीवर हे अविश्वास दाखवू शकता जापान वन ऑफ द ग्रेटेस्ट कंपनी मेकॅनिकल इंजिनियर ग्रेटेस्ट इन द वर्ल्ड आणि हे आता कम्प्युटर इंजिनियर जे आहेत ते पण ग्रेटेस्ट इन द वर्ल्ड ओके अगदी बरोबर उत्तर आहे फुगाको फुगाको नावाचं जे महासंगणक आहे ते जगातलं सर्वात वेगवान जपानने बनवलेलं महासंगणक आहे येस अगदी बरोबर आहे हे आहे ते महासंगणक फुगाको अल्टरनेटिव्ह नाव याचं जे आहे ते होतं माउंट फुजी आणि त्यानंतर सेंटर वगैरे त्यांचं जे आहे कोबे नावाचं जपानमध्ये त्यांनी तिथं ते, ते बनवलं आणि सक्सेसर आहे हे खूप हाय स्पीड कम्प्युटर आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम यांची खूप ऑफिशियल आहे जपानची ओके येस येस ठीक आहे येस अगदी बरोबर नेक्स्ट क्वेश्चन uh, प्रणव मुखर्जी यांच्या बाबत काही अचूक असणारे विधान आपल्याला निवडायचे आहेत ते भारताचे तेरावे राष्ट्रपती होते इंदिरा गांधी यांनी त्यांचं वर्णन सर्व ऋतूंचा माणूस असं केलेलं होतं किंवा केलेलं आहे हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष पण होते यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता काय बरोबर असेल याच्यातलं ठीक आहे येस yes. अगदी बरोबर किरण पवारजी ठीक आहे व्हेरी गुड दोन हजार एकोणवीस चा समिट आहे आणि दोन हजार वीसचा फुगाकू आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा हा ते एक पॉइंट मांडला तो महत्त्वाचा आहे ना दोन हजार एकोणवीसचं पण येऊ शकतं ठीक आहे समिट ते लक्षात ठेवा आणि दोन हजार वीस साठी लक्षात ठेवा बाय जापान काय जापानने बनवलेला फुगाको ओके समिट कोणाचा होता समिट अमेरिकेचा ठीक आहे ओके ठीक आहे तुमचा पण दोष नाही काही विषय नाही ठीक आहे तुम्ही तिथं लॉजिक बरोबर लावलं ओके याच्यातलं चुकीचं लगेच लक्षात येतं नियोजन आयोगाचे अध्यक्ष कधी झाले ते ठीक आहे हे चुकीचं विधान आहे बाकी मग तेरावे राष्ट्रपती होते माहिती आहे तुम्हाला राम चौदा वर्ष वनवासात गेला याच्यावरून आपण चौदावे राष्ट्रपती लक्षात ठेवले रामनाथ कोविंद आपल्याला मग कळतं की रामनाथ कोविंद यांच्या अगोदर तेरावे राष्ट्रपती असतील तेरावे राष्ट्रपती कोण होते प्रणव मुखर्जी होते विषय संपला आ, इंदिरा गांधी यांना त्यांचं वर्णन सर्व ऋतूंचा माणूस असं केलेलं होतं तर केलं असेल कारण असे स्टेटमेंट चुकत नाहीत कंबाईनमध्ये की का कोणी काही वर्णन करत असतं सो ते टाकलेले असतात जाणून बुजून फक्त पुस्तकाची गॅरंटी नाही आहे ठीक आहे त्यानंतर त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष पण स्थापन केला होता हे बरोबर आहे सो so, ए बी डी याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार आणि अगदी बरोबर आहे तुमचं प्रणव कुमार मुखर्जी इंडियन स्टेटमॅन तेरावे राष्ट्रपती त्यानंतर दोन हजार बारापर्यंत होते दोन हजार बारापासून सतरापर्यंत होते सॉरी त्यानंतर पॉलिटिकल करिअरमध्ये त्यांचं तर योगदान तुम्हाला माहितीच या आहे यांचा मिरिटी या ठिकाणी जन्म झाला एकोणवीसशे पस्तीसमध्ये अकरा डिसेंबरला मिरिटी कुठं आहे माहीत आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस नवी दिल्ली इथं त्यांचा मृत्यू झाला दोन हजार वीसमध्ये ते गेले ऑगस्ट एकतीसला त्यांच्या याचं एक काही काम नाही आपल्याला त्यानंतर ऑफिस त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया कितीपर्यंत सांभाळलं तर बार बारा भारत ते सतरापर्यंत यांना भारतरत्न अवॉर्ड पण मिळालेला आहे दोन हजार एकोणवीसचा ते पण इम्पॉर्टंट आहे आणि पद्म विभूषण पण मिळालेलं आहे ठीक आहे तर हे पण इम्पॉर्टंट आहे नानाजी देशमुख प्रणब मुखर्जी भूपेन हजारिका यांना दोन हजार एकोणवीसचे अवॉर्ड्स मिळाले आहेत तुम्हाला माहीत असेल भारतरत्न ठीक आहे तर याच्यामध्ये प्रणव मुखर्जी पण होते सो आय पी एल क्रिकेट स्पर्धा दोन हजार वीस बाबत पुढीलपैकी अचूक विधाने निवडा बरोबर विधान निवडायचे तेरावी आय पी एल ही सॉरी तेरावी आय पी एल स्पर्धा संयुक्त अरब अमिरता अमिराती म्हणजे यू ए ई ठीक आहे युनायटेड अरब अमिरात इथं खेळवली गेली मुंबई इंडियन्स संघानं सर्वाधिक पाच वेळा आय पी एल स्पर्धा जिंकलेली आतापर्यंत तेराव्या आय पी एल स्पर्धेत ऑरन ऑरेंज कॅपचा मान के एल राहुल पंजाब संघाला मिळाला पाचशे धावांचा पल्ला पार करणारा ईशान किशन यमआयचा भा आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला पहिला फलंदाज ठरला त्यापैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा ठीक आहे येस लंग्ज बॅमध्ये बै, बॅक्टेरिया इन्फेक्शन तर लंग्ज बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल की काही रिलेटेड डिसीज असेल लंग्स आता लंग्सची डिसिजेस सध्या चालू आहेत ज्याने लोकं मरत आहेत ठीक आहे काही हार्टचे डिसीजेस आहेत सो हार्ट आणि लंगचा प्रॉब्लेम किती खतरनाक आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं सगळे जात आहेत आता ओके कोरोना हा लंग्स जिले रिलेटेडच आहे ठीक आहे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आपला पूर्ण हे करून टाकतो डॅमेज हार्ट डिसिजेस हे रासायनिक अन्नपदार्थ त्याच्यामुळं ठीक आहे सो ईट हेल्दी व्यायाम वगैरे पण करा ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर एक आहे ए बी सी याच्यामध्ये ए बी सी बरोबर आहे हे खूपच कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा तेरावा आय पी एल जी स्पर्धा होती ती यू ईला झाली हे बरोबर आहे बरोबरच ओळखायचे पण होते मुंबई इंडियन्स संघानं सर्वाधिक पाच वेळा आय पी एल जिंकली हे बरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे स सगळ्यांना नसतं पण आता ठीक आहे येस ते पाच वेळा बरोबर आहे चार वेळा नाही पाच वेळाच बरोबर आहे तेराव्या आय पी एल स्पर्धेत ऑरेंज कॅपचा मान के एल राहुलला मिळाला पंजाब संघाचा तो बरोबर आहे पाचशे धावांचा पल्ला पार करणारा ईशान किशन मुंबई इंडियन्स संघाचा बरोबर आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला म्हणजे अनकॅप प्लेअर बरोबर आहे पण पहिला फलंदाज ठरला हे चुकीचं आहे पहिला नाही आहे तो त्याच्या अगोदर एक व्यक्ती होता ज्यानं अनकॅप म्हणजेच जो आंतरराष्ट्रीय नाही खेळला पण त्यानं पाचशेच्या वर आय पी एलमध्ये स्कोअर केला तर तो, तो प्लेअर होता ज्याचं नाव होतं सूर्यकुमार यादव ठीक आहे सूर्यकुमार यादव दोन हजार अठरा पहिला प्लेअर आहे ज्याने अनकॅप प्लेअर आहे जो खेळला नाही कुठे इंटरनॅशनलला ज्याने पाचशेच्या वर रन केले होते तर हा कितवा प्लेअर असेल तर याचं माहीत नाही पण हा पहिला प्लेअर तर नाही आहे ठीक आहे ईशान किशन ओके सो तुम्हाला आठवत असेल हार्दिक पांड्याने एक बॉल फेकला होता चुकून याच्या डोळ्याला लागला होता सो सॉरी वगैरे त्याने म्हटलं होतं इट्स ओके तो काही आपला विषय नाही त्यानंतर संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी कराराची यु एन सी सी डीची चौदावी परिषद सप्टेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये भारतात पार पडली ही परिषद दर दोन वर्षांनी भरते भारतानं दोन वर्षासाठी या संघटनेचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारलं आहे बिनचूक विधाने ओळखा ठीक आहे येस ओके ठीक आहे हो तो पण मुंबईकडूनच खेळलाय ते पण बरोबर आहे यावर्षी एप्रिलमध्ये आय पी एल आहे ठीक आहे हो क्रिकेटचं ओके ठीक आहे क्रिकेटचे क्वेश्चन येणारच आहे आता पुढे डोंट so वरी हो हो गेव, गेव. या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी दिलंय अ आणि ब तर संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी करार यू एन सी सी डी करार आहे तो याची चौदावी परिषद सी ओ पी फोर्टीन सप्टेंबर महिन्यात झाली होती भारतात दिल्लीमध्ये ओके तुम्हाला माहीत असेल ही परिषद दर दोन वर्षांनी भरते हे पण बरोबर आहे अ आणि ब अगदी बरोबर भारतानं दोन वर्षासाठी या संघटनेचं अध्यक्षपद चायनाकडून घेतलं आहे बरोबर आहे का चायनाकडून घेतलंय असं मी वाचलं आहे दक्षिण आफ्रिकेकडून नाही आहे तर आपण चेक करूया तर हे जे संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी करार जो आहे हा यू एन सी सिटी याची चौदावी परिषद सी ओ पी फोर्टीन कॉन्फरन्स ऑफ पार्टी ग्रेटर नोएडा यू पीमध्ये झाली होती दिल्लीला नाही झाली होती सो रिलॅक्स ओके ग्रेटर नोएडा या ठिकाणी झाली नोएडा तर ते दिल्लीच्या जवळच आहे पण यू पीमध्ये येतं ते ठीक आहे सो so, रिलॅक्स त्यानंतर दोन ते तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीस काळात ही झालं याची थीम होती रिस्टोर लँड सस्टेन फ्युचर पहिल्यांदाच ही परिषद भारतात पार पडली भारताची दोन वर्षासाठी या संघटनेनं अध्यक्ष म्हणून निवड केली आहे दोन हजार एकवीसपर्यंत भारतानं सी ओ पीचं चा अध्यक्षस्थान चायनाकडून स्वीकारलेलं आहे ठीक आहे तर हे इथून लक्षात घ्यायचं आपल्याला ते दक्षिण आफ्रिकाने चायना आहे त्यानंतर पहिली रोम इटलीला झाली होती सी ओ पी सी ओ पी वन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये डेझर्टिफिकेशन रिलेटेड हा करार आहे आणि मागील परिषद ऑडोस चायना था इथं झाली होती दोन हजार अठरामध्ये दोन हजार एकोण पा एकोणवीस सॉरी दोन हजार एकपासून पासून दर दोन वर्षांनी परिषद भरत असते आणि हे कन्झर्वेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटीकरण कॉम्बॅट करायचं त्यानंतर याचं हेडक्वॉर्टर आहे बॉन या ठिकाणी जर्मनीमध्ये सगळ्यांचं स्वित्झर्लंडमध्ये नसतं जिनेवामध्ये तर हे लक्षात ठेवा यू एन सी सी डीचं मुख्यालय कुठं आहे बॉन इथं आहे जर्मनीमध्ये याची स्थापना चौऱ्याण्णवमध्ये झाली त्यानंतर याचं लोकेशन वगैरे पण दिलं आहे दोन तीन ठिकाणी आहे पॅरिस फ्रान्स न्यूयॉर्क युनायटेड स्टेट ठीक आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पण हेडक्वार्टर बॉन या ठिकाणी आहे जर्मनीला ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चुकीचं विधान निवडा चंद्रयान दोन मोहिमेबद्दल या मोहिमेचं प्रक्षेपक यान जी एस एल व्ही मार्क थ्री एम वन हे होतं विक्रम विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून दोन पॉईंट एक किलोमीटरवर असताना संपर्क तुटला होता विक्रम लँडरचा कार्यकाळ एक वर्षाचा होता की वरीलपैकी एकही नाही चुकीचं विधान निवडायचं आहे ठीक आहे हां ठीक आहे क्रिकेटवर क्वेश्चन आहेत पण येतील ते पुढे येतील सध्या नाही आहे टेन्शन नका घेऊ येस लक्षात ठेवा ते श्रीकांतजी हां माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ठीक आहे तो प्रॉब्लेमच आपण ठेवला नाही नंबर द्या मग क्लासमध्ये काहीच नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी सगळ्याच गोष्टी आपण टाकल्या ठीक आहे नंबरपासून या प्रश्नाचं उत्तर तीन आहे विक्रम लँडरचा कार्यकाळ खूप कमी होता तो एक वर्षाचा तर नव्हताच ठीक आहे तर हे चुकीचं विधान आहे बाकी सगळं बरोबर आहे या मोहिमेचं प्रक्षेपक यान जे होतं ते होतं जी एस एल व्ही एम के थ्री एम वन ओके इथं बी वन पण करू शकतात डी वन पण करू शकतात सो लक्षात ठेवा एम वन होतं ते तर हे बरोबर आहे विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून दोन पॉईंट एक किलोमीटरवर असताना संपर्क तुटला सो खूप हार्ड ब्रेक आपलं झालं होतं ओके त्या माणसाची आपल्याला खूप दया वगैरे आली होती मोदीजीसोबत तो रडलेला पण होता माणूस तुम्हाला माहिती आहे खूप मेहनत त्यांनी केली होती सो मेहनतीचं जर असं काही झालं तर पेनफुल असतं ते त्यानंतर तिसरं जे विधान आहे ते की विक्रम लँडरचा कार्यकाळ एक वर्षाचा होता सो हे चुकीचं आहे कारण विक्रम लँडरबद्दल जर आपण इथं माहिती घेतली तर इथं रेड पेन आपल्याला करावं हो लागेल पहिल्यांदा तर तर विक्रम आणि प्रज्ञान या चंद्रावरील कार्यकाळ एक चंद्र दिवसाचा होता दोघाचाही विक्रमचा पण प्र विक्रम लँडरचा आणि प्रज्ञान रोहरचा बग्गी ज्याला म्हणतात ओके सो so, या दोघांचाही पृथ्वीवरचा कार्यकाळ चौदा दिवसाचा होता सो so, टोटल कार्यकाळ तर यांनी मेन्शनच केला नव्हता त्यांच्या याच्यामध्ये पण दिसत नाही इथं बघू शकता की रोहर आणि लँडरचा कार्यकाळ फक्त चौदा दिवसांचाच होता ऑर्बिटरचा कार्यकाळ होता एक वर्षाचा सो विषय संपला त्यानंतर लँडरला इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं होतं आणि प्रज्ञान हे रोहरचं नामकरण करण्यात आलं होतं सात सप्टेंबर दोन हजार एकोणवीस या दिवशी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून दोन पॉईंट एक किलोमीटरवर पोहोचलं असता संपर्क तुटला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे के सिवान यस अगदी बरोबर त्यानंतर येस जी एस एल व्हीचा लाँग फ्रॉम लक्षात ठेवा जेओ स्टेशनरी स्टॅट सॅटेलाईट लँड व्हेकल ओके हां त्यानंतर प्रक्षेपण झालं होतं बावीस जुलै दोन हजार एकोणवीसला दुसरी मोहीम होती ही चंद्रयानची त्यानंतर सतीज धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथून याचं प्रक्षेपण झालं होतं आणि प्रक्षेपकाचा जो खर्च होता फक्त प्रक्षेपकाचा खर्च ओनली एवढा याचा तो तो होता तीनशे ऐंशी कोटी रुपये ओके तीनशे ऐंशी करोड ओके याच्यासाठी लागले एवढ्या मशीनसाठी आणि बाकी तो जो टोटल तो तो खर्च होता तो होता तीन हजार करोड ओके थ्री थाउजंड करोड मे बी हे बरोबरच आहे पण कन्फर्म तुम्ही करून घ्याल ठीक आहे येस yes. शांतता शांतत त्यानंतर दोन हजार वीसच्या पद्मश्री पुरस्काराबाबत योग्य जोड्या लावा दोन हजार वीसच्या आहेत पोपट भागुजी पवार श्रीमती राहीबाई सोम पोपरे डॉक्टर रमन गंगाखेडकर डॉक्टर सांद्र देसा सौजा काही नाव आहेत दोन हजार वीसच्या च्या पद्मश्री पुरस्कार रिलेटेड व्यक्तींचे तर यांना कोणत्या फील्डसाठी पुरस्कार मिळाला जास्त कठीण याचं लॉजिक नाही क्वेश्चन तुम्हाला त्याचं उत्तर लवकरच मिळेल ठीक आहे सो थोडंसं शांतता ठेवा अभ्यासाकडे लक्ष द्या ओके ते कधी कधी चालतं पण इट्स ओके ओके ठीक आहे चायना येतोय ठीक आहे विनायकजी दिलंही असतं तर आपला त्याच्यावर विश्वास पण राहिला नसता ठीक आहे तर काय त्याचा त्यांच्या गोष्टीवर काय विश्वास ठेवायचा मग आत्मनिर्भर केलं आपण ठीक <laughs> आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे यस तर बघा अ पोपट पवारजी ठीक आहे यांचं जे काम आहे ते सामाजिक काम आहे त्या सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला त्यानंतर राहीबाई पोपरे ज्या आहेत त्या बीजमाता कृषी रिलेटेड आहेत यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे का की यांची कामगिरी इथं दिलेली आहे बीजमाता यांनी काही ज्या बिया असतात ना त्या आपल्याकडच्या म्हणजे रिजनल ओके लोकल त्याच्यापासून काहीतरी असे नवीन याचा प्रयोग केलेले आहेत साठ हे पण त्याचं सव हे पण त्यांनी केलं आहे कलेक्शन अँड ऑल त्यानंतर रमन गंगाखेडकर यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंगसाठी मिळालं आहे आणि सांद्र देसा सौजा यांना चिकित्सेसाठी मिळालेला आहे हा पुरस्कार तर आपण तर डबल ऑप्शन नाही आहे इथं दोन एक आहे इथं एक दोन आहे ठीक आहे so, सो त्याच्यात कन्फ्यूज नका हो तो ऑप्शन जो आहे तो फार असा हे केला आहे डिझाईन केला आहे वेल ओके त्यानंतर नवी दिल्ली विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकशे अठरा लोकांना दोन हजार वीसमध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केले होते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे रामनाथ कोविंद यांनी पुरस्कार जाहीर केले होते बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपरे अहमदनगरच्या आदर्शगाव हिरवे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार अभिनेत्री कंगना रनावत गायक सुरेश वाळकर अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खान यांना महाराष्ट्रातील अकरा जणांना टोटल हा पद्मश्री पुरस्कार दोन हजार वीसचा देण्यात आलेला होता हे लक्षात घ्या कारण दोन हजार एकवीसचे पण जाहीर झालेले आहेत दोन हजार एकवीसचे टोटल पद्मविभूषण आहेत सात पद्मभूषण आहेत दहा एकशे दोन आहेत पद्मश्री पद्मश्री बघा किती दिले जातात ठीक आहे सो so, डोंट वरी तुम्हाला पण मिळू शकतो फ्युचरमध्ये असं ते काहीतरी तुम्हाला कान आ, काम करायचं आहे एकूण पद्म पुरस्कार दिले गेले एकशे एकोणवीस ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रातील रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण जाहीर झाला महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री जाहीर झाला त्यामध्ये या एकोण एकवीसमध्ये सिंधुताई सपकाळ परशुराम गंगावने नामदेव कांबळे जसवंतीबेन पोपट अँड गिरीश प्रभुने तर हे महाराष्ट्रातले पाच व्यक्ती आहेत ज्यांना दोन हजार एकवीसचा पुरस्कार जाहीर झाला आहे कोणता पद्मश्री ओके लक्षात ठेवा हां धन्यवाद आता क्रिकेटवर क्वेश्चन आहे आय सी सी इंडियन क्रिकेट कौन्सिल इंटरनॅशनल सॉरी इंटरनॅशनल क्रिकेट क्रिकेट काउन्सिलवर ते जे जाऊ द्या ते तर ते त्याचा लाँग फ्रॉम नेहमी कन्फ्यूज होतो मला बी सी सी आयचा आणि आय सी सीचा दोन्ही सोपेच आहेत ॲक्च्युली बट ते होतच दे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये नेहमी माझं कन्फ्युजन होत असतं ते आपला प्रश्न तो आहेच नाही ताज्या क्रमवारीनुसार एकदिवसीय क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावर राहिला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल कारण अगोदरचा वेगळा आहे तोही याच्यातच आहे ऑप्शनमध्ये चा आणि आत्ताचा पण याच्यातच चा आहे सो बघा व्यवस्थित प्रश्न सोडवा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर केलं आहे कधीतरी हा प्रश्न तुम्ही सोडवला पण होता यस yes. विराट कोहली आय सी सीच्या ताज्या क्रमवारीनुसार एक दिवसीय क्रमवारीत खालीलपैकी कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावर राहिला आहे तर विराट कोहली राहिलेला आहे रोहित शर्मा याच्याबद्दल एनी डाउट्स असायला पाहिजे रँकिंगमध्ये वर खाली वर खाली यांचं चालू असतं तर विराट कोहली फर्स्ट ही दोन हजार एकोणवीसची रँकिंग आहे आता सध्या कोण आहे तर सध्या रोहित शर्मा पहिल्याला so, आहे ठीक आहे त्यानंतर हे थोडंसं एकोणवीसचं आहे त्यामुळं तिथं विराट कोहली आहे बाबर आझम फॅब ड्यू प्लेसिस याच्यामध्ये पण काही ना काही चेंजेस झालेले असतील ठीक आहे सो हे रँकिंग आहे प्लेअरची इंडियन क्रिकेट वर्ल्ड याच्यातल्या याच्यातल्यानुसार आहे ते पण ते आय सी सी त्याच्याद्वारे प्रसिद्ध केलेलं आहे ठीक आहे येस yes. हां हे पण लक्षात ठेवा चारशे सिक्स रोहित शर्माने आतापर्यंत हिट केले आहेत आणि तीन डबल सेंचुरी मध्ये हिट केलाय ठीक आहे दादासाहेब काय आता दादा? एकदा परीक्षा होऊ दे हे देवाला प्रार्थना करा फक्त पी हरिकृष्ण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे येस टेस्ट मध्ये स्टीव्ह स्मिथ आहे ऑस्ट्रेलियन प्लेअर हे पण लक्षात ठेवा <laughs> ओके <laughs> मुलींनीच का चाट नाही करायचं असं थोडी आहे इक्वॅलिटी इथं चालते बघा ठीक आहे त्यांनी जर अभ्यासविषयक कमेंट केली असेल तर आपल्याला त्याचा विरोध नाही पण करता ते करतात आता त्यांचं त्यांना माहिती आहे ते मुलं पण तसेच आहेत मुली पण तसेच आहेत त्यांना आता कोण म्हणणार त्यांचं ते बघत ठीक आहे ओके या प्रश्नाचं उत्तर आहे तीन बुद्धिबळ ठीक आहे पी हरिकृष्ण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे याला पाहाला आहे तुम्ही कधी ठीक आहे तर येस डेलीच असतं तर पेंटाला हरिकृष्ण ठीक आहे ओके तर पेंटाला हरिकृष्ण इंडियन चेस प्लेअर आहे यंगेस्ट ग्रँड मास्टर आहेत ते इंडियाकडून त्यांनी ते दोन हजार एकमध्ये हे केलेलं होतं रेकॉर्ड पण केलेलं आहे त्यांनी त्यांनी कॉमनवेल्थ चॅम्पियन पण खेळले दोन हजार एकमध्ये दोन हजार चारमध्ये वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन पण राहिलेले आहेत एशियन इंडिव्हिज्युअल दोन हजार अकरामध्ये पण आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही हे दुर्दैव पेंटाला हरिकृष्ण पी हरिकृष्ण हे त्यांचं नाव त्यानंतर Uh, जन्म त्यांचा गुंटूरमध्ये झाला गुंटूर हैदराबाद त्यानंतर त्याचं काही काम नाही आपल्याला दि दिलं ते ला, दे, दे ला है ठीक आहे खालचं मग रँकिंगमध्ये ट्वेंटी आहेत ते अर्जुन अवॉर्ड त्यांना चेससाठी मिळाले ठीक आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर बी स्केअर नावाचं मोबाईल ॲप खालीलपैकी कोणत्या मंत्रालयानं लॉन्च केलं आहे बी स्केअर बीस मीन्स ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ओके सांगा आता येस बुद्धिबळ <laughs> करू द्या प्रश्नाचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे ग्राहक कल्याण खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ठीक आहे बीस केअर नावाचं मोबाईल ॲप या मंत्रालयाला लॉन्च केलंय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ओके मानक प्रथम प्रदर्शक असं त्यांचं लोगो आहे तर हे मिनिस्ट्री कोणती आहे तर कन्झ्युमर अफेअर फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशनवाली आणि त्याचे सध्या मंत्री कोण आहेत युनियन मिनिस्टर कन्झ्युमर अफेअर फूडवाले तर ते आहे रामविलास पासवान ओके सो त्यांच्याच मंत्रिमंडळाकडून हे बीस केअर नावाचं एक ॲप्लिकेशन लॉन्च केलं गेलं तुम्हाला माहीत पण असेल हे कशासाठी असतं तर रामविलास पासवान आपल्यामध्ये सध्या नाही आहेत दोन हजार वीसमध्ये त्यांचा जा मृत्यू झाला त्यामुळं ते जे मिनिस्ट्री आहे ठीक आहे कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्रीवाले जे पियुष गोयल आहे त्यांच्याकडे तो पदभार देण्यात आला कन्झ्युमर अफेअर आणि ठीक आहे तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनवालं जे मंत्रालय आहे ते पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलं ठीक आहे तर गेले ते आता ओके येस त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये हा क्वेश्चन झाला आहे ना आपण सोडवलेला आहे तर या या सगळे विधानं बरोबरच आहेत ऑलमोस्ट याच्यामध्ये फक्त सी चुकीचं आहे ब्लॅक पॅन्थरनं तीन पुरस्कार आपली मोहर उमटवली त्यापेक्षा आपण चांगलं वाचून घेऊ ना ते क्वेश्चनमध्ये वाचायचंच आहे त्यापेक्षा चांगलं आपण वाचूनच घेऊ तर हा जो एक्क्याण्णववा ऑस्कर पुरस्कार आहे एकोणवीसचा त्याबद्दल माहिती घ्या की पुरस्कार सोहळ्याचं ठिकाण हॉलिवूडमधलं डॉल्बी थिएटर होतं लॉस एंजलस कॅलिफोर्नियामधलं कालावधी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस आवृत्ती होती एक्क्याण्णववी अकॅडमी मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स हे संस्था आहे जो हा ऑस्कर पुरस्कार देते त्यानंतर यामध्ये यंदाचा सोहळा सूत्रसंचालयानं विनाश पार पडला याचं दुसरं नाव अकॅडमी अवॉर्ड्स पण आहे त्यानंतर रोमा ग्रीन बुक ब्लॅक पॅन्थर यांना प्रत्येकी तीन पुरस्कार मिळालेले आहेत आता सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ग्रीन बुक सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट ठरला रोमा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला रामी मालेक बहमिनियन रिप्सोडीसाठी अभिनेत्री ओलाविया कोलमन अल्फ्रान्सो क्युरॅन दिग्दर्शक बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म स्पायडरमॅन ठरलेली आहे त्यानंतर लघुपट शॉर्ट सब्जेक्ट पिरियड अँड ऑफ सेंटेन्स हे ठरलेलं आहे त्यानंतर व्हिज्युअल इफेक्टमध्ये फर्स्ट मॅन फर्स्टला आहे लाईव्ह ॲक्शन प शॉर्ट फिल्ममध्ये स्क्रीन आहे आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग शालोच आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर ब्लॅक पॅन्थर ओरिजिनल स्क्रीन प्ले ग्रीन बुक ते एवढे तुमच्या लक्षात राहतील याची गॅरंटी नाही पण काही महत्त्वाचे लक्षात ठेवायचे जे बोल्डमध्ये आहे ठीक आहे येस yes. येस yes, ते पण झालं राव ठीक आहे येस yes. त्यानंतर खालीलपैकी कोणाची टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव टिफ दोन हजार वीसच्या ॲम्बॅसिडर म्हणून निवड झालेली आहे ठीक आहे टिफ एक पुरस्कारच आहे तो पण या चित्रपट सृष्टीशी रिलेटेड आहे इंटरनॅशनल अवॉर्ड आहे टोरंटो नावाच्या ठिकाणीच दिला जातो टिफ म्हणतात त्याला ठीक आहे जसं आयफा टाईप असं वाटतं थोडंसं तर त्याच्यामध्ये काही अँबेसिडर निवडले गेले आहेत त्याच्यामध्ये कोणाचं नाव आहे याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दोघं असायला पाहिजे पण दोघं नाही कारण तो क्वेश्चन आहे येस yes, पॉझिटिव्ह पॅरासाइटला ओके प्रियंका चोप्रा बरोबर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वीसच्या चा अम्बेसेडर प्रियंका चोप्रा आणि अरुणाग सॉरी अनुराग कश्यप यांना ठरवण्यात आलं होतं ठीक आहे ॲम्बेसेडर दोन हजार वीसच्या कार्यक्रमाचे ते होते अनुराग कश्यप आणि प्रियंका चोप्रा टिफ टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठं आहे टोरंटो ठीक आहे तर हा फेस्टिवल होत असतो दरवर्षी टोरंटो या ठिकाणी कॅनडामध्ये कॅनडामध्ये हे ठिकाण आहे ठीक आहे <laughs> ओके त्यांना तुम्ही विरोध करू नका ठीक आहे सचिन तेंडुलकर हां ते तर ते चालूच असतं भारताच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्या पीएम स्वनिधी ॲप कोणासाठी लॉन्च करण्यात आला आहे ठीक आहे तर स्वनिधी ॲप तुम्हाला माहित असेल हे स्वनिधी ॲप आप फेरीवाल्यांसाठी आपल्याला माहिती आहे की जाहीर करण्यात आलेलं होतं हा क्वेश्चन आपण इकॉनॉमिक्समध्ये घेतला होता राईट तर हा क्वेश्चन ॲज इट इज तसाच विचारला गेलाय पीएम स्वनिधी ॲप कोणाशी संबंधित आहे तर बेनिफिट फॉर रिपेमेंट बाय लोन्स बाय डिजिटल प्लॅटफॉर्म असं याचं काहीतरी आहे पी एम स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी स्वनिधी ओके असं या स्कीमचं नाव आहे आत्मनिर्भर भारतला हे प्रमोट करते याच्यामध्ये डिजिटल रिप रिसिप्ट पेमेंट यू पी आय क्यू आर कोड वगैरे असे काही काही ठिकाणी दिसतात तुम्हाला तर त्याचाच विषय आहे तो मंथली कॅशबॅक पन्नास रुपये ओके ट्रान्झॅक्शनवर पंचवीस वगैरे वगैरे असा काहीतरी तो आहे तो ठीक आहे आणि ती वेगळी स्कीम आहे ते फेरीवाल्यांसाठी जे हे मिळतं ना म्हणजे दर महिन्याला काही पैसे भरावे लागतात मग त्यांना वयाच्या साठीनंतर पेन्शन सुरू होतं ती स्कीम कोणती आहे एनी ओके ती स्कीम पण आपण घेतली होती ती स्वनिधी नाही आहे पण ओके okay. ही स्वनिधी कशासाठी आहे स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी याचा फुल फॉर्म आहे पण ती स्कीम वेगळी आहे जी साठ वर्षानंतर हे देते ठीक आहे ती स्कीम कोणती आहे या स्ट्रीट वेंडर्सना देते विशेषतः फेरीवाले वगैरे वगैरे जे ज्यांचे लोकल व्यवसाय असतात छोटे छोटे असतात वगैरे वगैरे ती योजना सांगा कोणती आहे मग तुम्ही आहात यावर्षीच्या लिस्टमध्ये ठीक आहे तर हे काही क्वेश्चन होते है? सोपे सोपे आता अजूनही याच्यापेक्षा काही सोपे प्रश्न राहतील ओके कर्मयोगी मानधन योजना आहे बरोबर आहे का यांचं हे अटल बिहारी पेन्शन योजना पी एम किसान मानधन ओके अटल पेन्शन ओके हे बरोबर असू शकतं पण बाकी ते अटल पेन्शन बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला मी देतो आहे आता काही डान्सेस आहेत उत्सव आहेत सण आहेत ठीक आहे त्यानंतर राज्य बघा ओके तर तुम्हाला उत्सव आणि सण यांच्या राज्याशी जोड्या लावायच्या आहेत ओके ओके ठीक आहे अगदी बरोबर आहे अटल पेन्शन योजना योजना दादासाहेबांचं बरोबर आहे पी एम कर्मयोगी मानधन योजना ओके <coughs> अटल पेन्शनच आहे बर ठीक आहे हा क्वेश्चन सोडवा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे लिस्टमध्ये मग सगळ्यांचंच नाव आहे आता ठीक आहे असा क्वेश्चन कंबाईनला येईल पण ओके बरं दर संडेला आपण करंट अफेअर घेत ठीक आहे गणेशजी काही विषय नाही ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे बिहू नावाचा जो उत्सव आहे काही कठीण नाही याच्यामध्ये आसामला आपण लगेच लावून देतो लोसांग किंवा लोसुंग तर लोसुंग हे आहे सिक्कीमचं ओके त्यानंतर खर्ची पूजा खर्ची पूजा त्रिपुरा ठीक आहे आणि द्री नावाचा एक उत्सव असतो तो द्री उत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये ठीक आहे तो ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर आहे इथं सगळेच्या सगळे उत्सव रथयात्रा नालभरत पुरीला होत असते सिमहस्तक कुंभमेळा उज्जैनला होत असतो हंड्रेड ड्रम वांगाला फेस्टिवल मेघालयात होत असतो त्यानंतर फेस्टिवल ऑफ फ्लावर तेलंगणाला होत असतो गॉडेज गौरीच्या नि याच्यामध्ये नौखाई नावाचा ओरिसाला होतो सिक्कीममध्ये ते लोह रूम फॅट फेस्टिवल होत असतो मिझोराममध्ये चपचार कुट फेस्टिवल लद्दाखमध्ये लोसर मायको फेस्टिवल अरुणाचल प्रदेशमध्ये मायोको चिन्ना कथोर पोरम हे केरळामध्ये आणि हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडचा फेमस आहे लक्षात ठेवा हॉर्नबिल नावाचं एक तिकडे हे आहे ठीक आहे त्याला आपण हरण वगैरे मन सॉरी बर्ड आहे ठीक आहे पक्षी आहे त्याच्यावर ते हे करत असतात तो फेस्टिवल हे आहे डान्सेस हे सगळ्या याचे डान्सेस दिलेले आहेत कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये कोणकोणते कौन डान्सेस आहेत ओके डान्सेस म्युझिक संबंधी इथं सगळ्या स्टेटचे मी इथं दिलेलं आहे ठीक आहे यस अटल पेन्शन ही फेरीवाल्यांसाठी नाही फेरी ती कोणती कोणीही भरू शकतो ओके फेरीवाल्यांसाठी ती प्रॉपर आहे मग ठीक आहे ओके तुम्ही त्यावर जे हे केलं आहे ओके हां फेरीवाल्यांसाठी ती स्पेशल आहे जी दादासाहेबांनी सांगितलेली होती बरं ठीक आहे काही हरकत नाही फेरीवाले फक्त त्याच्यात येत नव्हते अटल पेन्शनमध्ये सगळेच ज्यांचे प्रायमरी लेवलचे व्यवसाय आहेत ते सगळे लोक त्याच्यात येत होते ठीक आहे येस yes. hmm. त्यानंतर नुकतंच जयपूर शहराला जागतिक वारसा स्थळाचा वर्ल्ड हेरिटेज स्टेटस दर्जा प्राप्त झाला जयपूर शहराचा समावेश झाल्यानं भारतातील आन जागतिक वारसा वारसास्थळाची संख्या अळोतीत झाली जयपूर शहरास गुलाबी शहर पिंक सिटी या नावानं पण ओळखलं जातं ठीक आहे श्रमयोगी राईट जी, ठीक आहे येस श्रमयोगी अँड ऑल ठीक आहे ते नाव येतात ते, ते यामध्ये ऑप्शन नंबर चार कारण याच्यामधलं सगळंच बरोबर आहे चुकीचं एकही नाही आहे ठीक आहे नुकतंच जयपूर शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे ठीक आहे क्वालिटी वाढलेलीच आहे ठीक आहे आता किती क क्वालिटी वाढवायची फोर ए टी पी क्वालिटी तुम्ही करून बघा तुम्हाला दिसू शकतं हां ते सगळ्या योजना वाचून घ्याच म्हणजे असं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे आपलं ठीक आहे कारण परीक्षा द्यायची आहे तुम्हाला ओके त्यानंतर जयपूर शहराचा समावेश झाल्यानं टोटल आता किती झाले आहेत अडोतीस झालेले आहेत ठीक आहे वर्ल्ड हेरिटेज साईट जयपूर शहराला पिंक सिटी म्हणतात हे तर आपण लहानपणीच कोणा एक दोघाला क्वेश्चन विचारायचो आपल्या शाळेमध्ये होतो तेव्हा ब्ल्यू सिटी पण तुम्हाला माहित असायला पाहिजे जोधपूर आहे ठीक आहे तर हे एक पिंक सिटीचा नजारा ठीक आहे येस yes. त्यानंतर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चार नुसार भारतातील एकूण जनंदर टोटल फर्टिलिटी ले रेट जो आहे दोन पॉईंट अठरापर्यंत कमी झाला आहे हा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे यावरून असं लक्षात येतं की देशातील युवकांची संख्या पुढील काही वर्षात कमी होणार चुकीचं विधान याच्यातलं कोणतं आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला ठीक आहे श्रमयोगी <laughs> तेच की सुरेखाजी काहीच्या काही म्हणजे असं मा किसान मानधन नावात त्याचा अर्थ आहे आणि ते फेरीवाल्यांसाठी कसं काय आपण सांगू शकतो काही चा असं ओळखायचं आणि सांगून द्यायचं असं नसतं आहे बाकी विद्यार्थ्यांचं पण नुकसान तुम्ही करून घेत आहे स्वतःसोबत आपला कमेंट बेस्ड क्लास आहे बट याच्यामध्ये आता इम्प्रुवमेंट तुम्हाला अजून करावी लागेल काही असे कीवर्ड्स मी याच्यामध्ये टाकेल की तुम्ही जनरल क्वेश्चन विचारूच शकणार नाही ठीक आहे ओके ठीक आहे असे काही कीवर्ड्स टाकेल की ते कीवर्ड जर तुम्ही दाबले तर तो कमेंटच होणार नाही सेंटेन्स पण काही कीवर्ड्स असे असतील ठीक आहे सबकी बारी आहे श्रीकांत श्रीकांतजी आज कोई है कल कोई नहीं रहेगा इसकी कोई गॅरंटी तो नाही रती याच्यातलं दुसरं चुकीचं आहे हा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे ठीक आहे तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चार नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चार्ज होता भारतातील एकूण जननदर दोन पॉईंट अठरापर्यंत कमी झाला होता याच्यातलं हे बरोबर आहे जागतिक सरासरीपेक्षा हा जास्त आहे तर हे चुकीचं आहे आणि यावरून असं लक्षात येतं की देशातील युवकांची संख्या पुढील काही वर्षात कमी होणार ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या शांतता ठेवा ठीक आहे दुर्लक्ष करा काही गोष्टींवरती तर प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि एकूण जनन दर दोन पॉईंट अठरापर्यंत कमी झाला आहे हा दर जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे आणि जागतिक स्तरावर जो एकूण जनन दर आहे तो दोन पॉईंट तीन आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणि हा होता दोन पॉईंट एक ओके त्यानंतर महाराष्ट्र स्केसरी स्पर्धेविषयी प्रश्न आहे ठीक आहे <laughs> येस महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकोणवीसशे एकसष्ट सालापासून भरवली जाते दोन हजार एकोणवीसच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर याचा शैलेश शेळके यांनी अंतिम स्पर्धेत पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं दोन हजार अकरा ते दोन हजार ते तेरा दरम्यान नरसिंह यादव हे तर दोन हजार चौदा ते सोळा या दरम्यान विजय चौधरी हे सलग तीन वेळा या स्पर्धेचे विजय विजेते ठरलेले आहेत ठीक आहे ठीक आहे ठीक <laughs> आहे तुम्ही ठीक आहे शांतता ठेवा दुर्लक्ष करा या सगळ्या गोष्टी होतच असतात समाजामध्ये तुम्ही राहत आहे पुढे चालून एक सामाजिक पदावर तुम्हाला जायचं आहे सो so, तुम्ही स्वतःच भांडणं करतील तर कसं होईल तुम्हाला भांडणं सोडवायची आहेत तुम्ही स्वतःच भांडणं करतायत दिस इज नॉट राईट कुठ चाललंय महाराष्ट्र माझा येस yes, अगदी बरोबर ऑप्शन नंबर तीन अ आणि क याच्यात योग्य आहे महाराष्ट्र के केसरी पर्धा जे आहे याच्यावर आपण अगोदर पण प्रश्न घेतलेला होता एकोणवीसशे एकसष्ट पासून ही भरवली जाते आणि याच्यामध्ये दोन हजार अकरा तेरा दरम्यान नरसिंह यादव आणि चौदा ते सोळा दरम्यान विजय चौधरी सलग तीन तीन वेळा जिंकलेलं आहे स्पर्धेमध्ये आणि हे थोडंसं उलटं केलं आहे की दोन हजार एकोणवीसच्या स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सदगीरचा पराभव केला आहे शैलेश शेळकेनं तर हर्षवर्धन सदगीर यांनी पराभव केला आहे शैलेश शेळके यांचा सो व्यवस्थित वाचा आणि अंतिम स्पर्धेत जे आहे ते विजेतेपट पटकावलं हर्षवर्धन सदगीर यांनी ठीक आहे तर हे तुम्हाला समजतंच ठीक आहे त्यानंतर नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत नॅशनल फिल्म फेस्टिवलबाबत काय खरं आहे तर सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फिल्म हेल्लारो हा ठरलाय सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पॅडमॅन या चित्रपटाला गौरवण्यात आलेला आहे त्यापैकी कोणतं विधान जे आहे ते खरं आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हो ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर आहे कारण सर्वोत्कृष्ट चित्रपट हेल्लारो ठरला गुजराती बरोबर आहे का ठीक आहे आणि सामाजिक मुद्द्यावर अक्षय कुमारचं भाष्य करणारा पॅडमॅन ओके सो हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे हेल्लारो गुजराती मूवी आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुष्यमान खुराना अंधाधून या चित्रपटासाठी आणि विकी कौशल उरी द सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेती ठरलेली आहे कीर्ती सुरेश फ्रॉम तेलगू ओके तुम्हाला माहीत असेल ठीक आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डायरेक्टर आदित्य धर उरी धर सर्जिकल स्ट्राईक त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सरलेला आहे स्वानंद किरकिरे चुंबक या मराठी मूवीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरलेली आहे सुरेखा सिक्री बदाई हो या मूव्हीसाठी खूप चांगला मूवी आहे यू कॅन वॉच त्यानंतर सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट अंधाधून सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा ठीक आहे आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट पर्यावरणाशी संबंधित पुरस्कार पण आपण एका मराठी चित्रपटाला दिलाय मूवीचं नाव आहे पाणी ठीक आहे ओके वॉटर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर केंद्र सरकारनं पुढीलपैकी कोणत्या शहरात राष्ट्रीय कौशल्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल आय आय एस स्थापन करण्याचं घोषित केलं आहे जयपूर अहमदाबाद मुंबई कानपूर ठीक आहे खूप म्हणजे सोपं राहील <clears throat> सरकारच्या जवळपासच्या गोष्टी घ्यायच्या याच्यात येस लक्ष्मणजी बरोबर आहे तुमचं अगदी येस अगदी बरोबर काकासाहेब पवार यांच्या तालमीत दोघांचाही अभ्यास झालेला आहे ठीक आहे ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे ब क ड मुंबई त्यानंतर अहमदाबाद आणि कानपूर हे जे तीन ठिकाणं आहेत या तीन ठिकाणी आय आय एस राष्ट्रीय कौशल्य संस्था स्थापना केल्या जातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स त्याच्यासाठी आणि मुंबई अहमदाबाद गुजरात कानपूर यू पी ठीक आहे हां तर हे तीन लक्षात ठेवायचं आहे ओके येस त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना दोन हजार तेरा साली करण्यात आली नुकतंच या पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे असा पक्ष असा दर्जा मिळालेला हा ईशान्य भारतातला पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे या पक्षानं मणिपूर मेघालय नागालँड त्रिपुरा या राज्यामध्ये राज्यपक्षाचा दर्जा मिळवला आहे यापैकी कोणतं विधान बरोबर आहे हे ओळखा सेकंड लास्ट क्वेश्चन यानंतर लास्ट क्वेश्चन असेल सो रिलॅक्स डोंट वरी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि लाईक सबस्क्राईब हे तुमचं तुम्ही रोज करताच त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर एक आहे अ ब क ठीक आहे तर याच्यामध्ये नॅशनल पीपल पार्टीची स्थापना तेराला झाली बरोबर आहे नुकताच या पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पण दिला आहे सांगा आता टोटल किती राष्ट्रीय पक्ष आहेत एनी वन सगळ्यांनी सांगा नीशांगा? त्यानंतर असा दर्जा मिळवलेला ईशान्य भारतातला पहिलाच राजकीय पक्ष आहे पण मणिपूर मेघालय नागालँड त्रिपुरा याचा इथं राज्यपक्षाचा यानं दर्जा मिळवला यामध्ये थोडंसं चुकीलेलं आहे कारण दोन हजार तेरा साली हा पी ए संगमा यांनी स्थापन केला होता मणिपूर मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश असं पाहिजे होतं या ठिकाणी तो राज्यपक्ष म्हणून काम करतो आहे आणि या चार राज्यांमध्ये याच राज्यपक्षाचा दर्जा मिळाला त्यामुळे याला राष्ट्रीय पक्षाचा पण दर्जा मिळाला सो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि या याचं चिन्ह कोणतं आहे मग नॅशनल पीपल्स पार्टीचं तर अगदी बरोबर उषा जी बुक पुस्तक पुस्तक हे जे आहे या पार्टीचं हे आहे ठीक आहे येस yes. hmm. त्यानंतर यू एन वेमेन यांनी जाहीर केलेल्या महिलांविषयक अहवालानुसार पुढीलपैकी काय योग्य नाही चुकीचं ओळखायचं आहे वीस टक्के देशांमध्ये अजूनही मुलगा आणि मुलगी यांना समान वारसा अधिकार इक्वल इनहेरिटन्स राईट नाही आहेत विकसित देशांमध्ये दोन तृतीयांश विवाहित महिलांना म स्वतःच्या आरोग्याबाबत मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, नाही आहे तर काय योग्य नाही आहे याच्यातलं म्हणजे चुकीचं ओळखायचं आहे आपल्याला याच्यातलं काय आहे ते ठीक आहे येस येस अगदी बरोबर जी येस या प्रश्नाचं उत्तर दो दोन आहे ब याच्यातलं चुकीचं आहे वीस टक्के देशामध्ये अजूनही मुलगा आणि मुलगी यांना समान वारसा अधिकार नाही आहे तर हे बरोबर आहे ठीक आहे चुकीचं ओळखायला लावलं होतं तर विकसित देशामध्ये डेव्हलप कंट्रीज ज्या असतात तिथं दोन तृतीयांश विवाहित महिलांना आरोग्याबाबत मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही म्हणतं तर हे चुकीचं विधान आहे तो पहिल्यांदा ॲटलिस्ट बघून तर घ्या विकसित देश आहे तो ठीक आहे तर रिपोर्टनुसार प्रोग्रेस ऑफ द वर्ल्ड वेमेन नावाचा एक रिपोर्ट आला होता एकोणवीस वीसचा फॅमिलीज इन द चेंजिंग वर्ल्ड वीस टक्के देशामध्ये अजूनही मुलगा आणि मुलगी यांना समान वारसा अधिकार नाही आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि विकसनशील देशामध्ये त्यांनी सांगितलं होतं दोन तृतीयांश नाही तर एक तृतीयांश ठीक आहे तर एक तृतीयांश महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही तर ते वन थर्ड बरोबर आहे तिथं टू थर्ड होतं ठीक आहे तर त्यामुळं हे चुकलं तसं हे असं पाहिजे होतं तर मग बरोबर आलं असतं ठीक आहे काही हरकत नाही तर आजचे जे तुम्ही प्रश्न सोडवले खूप चांगले तुमचा स्कोअर वगैरे बरा आला आहे चेकआउट केला काही मोजक्याच क्वेश्चनमध्ये तुम्ही हे केलं आहे पण जे क्वेश्चन तुमच्या आवाक्यातले होते तर ते तुम्ही व्यवस्थित सोडवले सो व्हेरी गुड बाकी काय आहे तर इकडे तिकडे जास्त लक्ष देऊच नका आता आपला अभ्यास बरा आणि आपण बरं ठीक आहे आपल्याला कोणी मूर्खही म्हटलं सध्या तरी काही ल मनावर घ्यायचं नाही हां मी मूर्ख आहे मी मूर्ख ठीक आहे हां मला कळत नाही मी नापास होणारा कॅन्डिडेट आहे असं म्हणून घ्यायचं स्वतःला दाखवून द्यायचं परीक्षेमध्ये की असं काही नसतं बाळा ठीक आहे सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे आणि सगळे काही ना काही करू शकतात सो आता इथं भाषण द्यायची वेळ तुम्ही आणू नका ठीक आहे हां काही चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जे व्यवस्थित सोडवले त्यासाठी व्हेरी गुड बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी आणि उद्या भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये इग्नोर एव्हरी वन आकाश पवार सरांकडून काहीतरी का शिकण्यासारखं का आहे आणि बाकी काही विद्यार्थी जे अभ्यासविषयकच बोलतात आणि काहीतर बोलत पण नाही ठीक आहे उत्तरं करतात फक्त उत्तर ठीक आहे सो त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे सो थँक्यू सो मच भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये बाकी तुम्ही हुशार आहात ठीक आहे ओके थँक्यू